आमदारांना आता निंदा शेतकरी संघटनेच्या वतीने पत्र दिलेलं आहे की साहेब तुम्ही बरोबर असाल तर दोन ओळी लिहा, बरोबर नसाल तर एक बोल लिहा, सांगा मी तुमच्या सोबत नाही। ते की चालेल पण हिंमत असेल तर ते लिहून दाखवा आम्ही तुमच्या सोबत नाही। हा जाब आम्ही 288 आमदारांना विचारलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। बरेचसे आमदार लोक आपल्या सोबत आले, बरेचसे खासदार लोक आपल्या सोबत येत आहे, ते आता पक्षाची पर्वा करत नाही। जसं केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी पक्षांनी राजीनामे दिले, मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि शेतकरी शेतमजुरांच्या लढाईत सामील झाले, तसे आता आमदार खासदार मंत्री लढा विलनीकरणाच्या लढाईत सामील होत आहे, पक्षाची पर्वा करत नाही। अरे मधनच काय जातील सदावटे साहेबांनी न्यायालयीन बाजू ज्या सांगितल्या त्याच्यातले कामगारी मी तुम्हाला सांगितले की एक अधिकार भेटला म्हणजे याच्याबरोबर आपल्याला काय काय भेटलं। एक म्हणजे या मधल्या सभा सभापती गेला घडी उलट, बेसमा गेला घडी उलट, त्याचं काही अडचण नाही। दुसरी म्हणजे आमच्या मनाचे किंचू परंतु होतं, काय होतं कसं होतं काय मनातली जनता आज लावून बसली होती, कारण साहेब पाहिलं पाटील पकवानं समोर आलं अशी वेळ आमच्यावर 21 तारखेला येऊन ठेपली होती। पण त्या वेळेला सन्माननीय सदावटे साहेबांनी तुम्हाला आम्हाला धीर दिला, रात्री 1 वाजेपर्यंत करता खा टाटा सोडला, तुमच्यासोबत कष्टकऱ्यांसोबत भाकरी खाते तुम्हाला कामगार करतोय, वटून जरी खंबीर दिसत असला तरी अजून त्याचा आत्मा दमदळतोय, त्याच्या आत्म्यामध्ये दुःख आहे, संवेदना आहे, भावना आहे। ती वकिलाला समजत नसती माझा विचार, ती माणसाला समजत असती, कारण वकील म्हणजे कोण माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला, अपवाद असता वकिलामध्ये मी तर एक अपवाद सोडून बाकी सगळे मी तिच्या बाकीच्या वकिलांमध्ये येतो। वकील म्हणजे कोण, पटपट्या किरकिऱ्या आणि लबाड याची व्याख्या म्हणजे होती, पटपट्या किरकिऱ्या आणि लबाड ही जात असती वकिलांची। मी स्वतः सांगते मी वकील असल्यावर सुद्धा की त्या कोणत्या जातीत पोहोचतो हे नंतर ठरवा, पण याला अपवाद एक व्हायचा भाग या देशात पैदा झालेला आहे, एक भूमी पुत्र या देशात पैदा झालेला आहे आणि ते म्हणजे ॲडव्होकेट सन्माननीय गुणरत्न सदावटे साहेब। माहित नव्हतं लढाईची ताकद भरपूर आहे, पण आमची लढाई कशी होती, महाराणा प्रताप तसे कसं लढलं, बेमार होऊन लढलं, गाडीमध्ये हल्ली गाडी